काही दिवसापासून पाहतोय भरपूर लोकांचा मेसेज येतोय की आता अभ्यास करायचा का नाही करायचा, का 2024 अटेम्प द्यायचा, 2023 स्किप करायचा. अरे बाबांनो, प्रत्येक वेळेस तुमच्याजवळ असा ऑप्शन असेल का? हां, कितीतरी तुम्ही हे करणार, कितीतरी पोस्टपोन करणार, कशा पद्धतीनं करणार? अरे मनामध्ये जिद्द ठेवा, आणि जर जी जिद्द राहिली नसती ना, तर वयाच्या 14व्या वर्षी मुघलांच्या जी सत्ता होती, मुघलाच्या सत्तेला जर सुरुंग लावण्याची हिम्मत शिवाजी राजांनी केली नसती. अरे रक्तबुंबाळ झालेला बाजीप्रभूला आठवा. बाजीप्रभूंनी खिंड लढवली, आणि जोपर्यंत राजे गडावर पोचणार नाहीत आणि गडावरून जोपर्यंत आवाज येणार नाही, तोपर्यंत बाजीप्रभू रक्तबुंबाळ झालेला, अंगावर जेवढे ठिकाणी घाव होता तेवढे घात बाजीप्रभू होता. त्याचबरोबर तानाजीला बघा, मुलाचं लग्न नंतर होईल, परंतु अगोदर कोणाला आपण जिंकला पाहिजे त्या पद्धतीने तानाजीने लढा दिला. मानेवर तलवार असतानासुद्धा दत्ताजी शिंदे म्हणतात, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि संताजी आणि धनाजीची तर कथा तुम्हाला माहितच आहे. संताजी आणि धनाजी लिटरली मुघलांचे घोडे पाण्यामध्ये, त्यांना संताजी आणि धनाजीचे चेहरे दिसायचे. अरे अशा आपण थोर अशा मावळ्यांचे आपण ते आपले वंशज आहेत, आणि आपण त्यांचे आता पुढं आपण त्यांना जी आपली परंपरा आहे त्याला जर समोर घेऊन जायचं तर घाबरून कसं चालणार आहे? प्रत्येक वेळेस ऑप्शन भेटेल, प्रत्येक वेळेस कोणीतरी मोटिवेट करायला येईल, प्रत्येक वेळेस आपल्याला मार्गदर्शन करायला येईल. गरजेचं नाही आहे, मनामध्ये विश्वास ठेवा, जिद्द ठेवा, सगळं होईल. आणि जर होत नसेल तर सोडू द्या.